सातारा तालुक्यातील मौजे आसनगाव येथील राकुसलेवाडी गावामध्ये मृतावस्थेत बिबट्या आणि वानराचे पिल्लू लाईटच्या डीपी शेजारी आढळून आले. वानराच्या पिल्लाची शिकार करत असताना वानराने लाईटच्या पोलवरती उडी मारल्याने शॉक लागून वानराचा आणि बिबट्याचा जागीच मृत्यू झालेला आहे. राकुसलेवाडी गावातील जानईदेवी मंदिराला जाणाऱ्या रस्त्यावरती ही घटना घडली आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळताच वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.